नमस्कार मंडळी, विरंगुळा विश्वशैली मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुखवास कसा तयार करायचा ह्याची रेसिपी दाखवणार आहे आणि त्या मुखवासाचे दोन प्रकार मी ह्या रेसिपी मध्ये दाखवणार आहे तुम्हाला। तर चला मग त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघूया। तर बडीशेप 200 ग्रॅम, तीळ 200 ग्रॅम, ओवा 200 ग्रॅम आणि ही काळी मिठाची पावडर केलेली आहे। तर ही मी 2 अडीच चमचे घेतलेली आहे कारण हे 600 ग्रॅम झाले टोटल, तर मग त्यामुळे काळं मीठ जास्त लागेल। तर चला मग आता आपण ह्याला पहिले काळं मीठ लावून घेऊया। तर आधी मी ह्या काळ्या मिठामध्ये पाणी टाकून घेईल, म्हणजे अर्धवाटी पाणी घेईल आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर आणि बडीशेप घेतली, बडीशेप स्वच्छ करून घेतली मी एका प्लेटमध्ये, बडीशेप घेतली आहे, त्यामध्ये हे पाणी थोडं ॲड करणार आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। तर मिक्स करून झाले आता सगळं आणि आता ओव्याला लावून घेते मीठ। तर ओव्याला पण मीठ लावून झाले, आता तिळाला पण मीठ लावून झाले आणि आता हे मी फॅन खाली 2 तास सुकवेल। तर मी अशा पद्धतीने हे फॅन खाली सुकत ठेवले आणि मग सुकल्यानंतर दाखवते कसे भाजायचे ते। तर 2 तास झालेले आणि हे सगळे म्हणजे जे तीळ आणि ओवा आणि बडीशेप जे होते ते सगळं मस्त सुकलेले, आता मी ते भाजून घेते। तर कढई तापली आहे आणि मी त्यामध्ये तीळ घेते पहिले, तर बारीक गॅसवरतीच मी भाजणार आहे। तर आपले तीळ आता भाजले गेले, हे बघा थोडा सोनेरी कलर आलाय त्यांना आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेते। सारखं हलवत राहिल्यामुळे त्या तिळाला एक सारखा कलर असा येतो, थोडा सोनेरी कलर आलाय आपल्या तिळाला। आता हे भाजत आले, थोडा तडतडायचा पण आवाज येतोय। ओवा पण सारखा हलवत राहायचा आहे भाजताना आणि ओवा कसं बारीक असल्यामुळे तो जाळण्याची शक्यता असते। आणि तो चांगला जर भाजला तो तिखट पण लागत नाही। आता ओवा पण भाजत आलाय, ओव्याचा थोडा हलका कलर बदलला की समजून येतो ओवा भाजतोय म्हणून। 5 ते 10 मिनिटं लागले मला एवढं भाजायला। आणि आता मी ओवा एका प्लेटमध्ये काढून घेते। तर मी ओवा पण तिळामध्येच काढून घेतलाय, थंड होऊ देईल आता। आणि आता बडीशेप घेते। आपण जर हे मुखवास जर घरी तयार केला तर आपल्याला खूप स्वस्त पडतो बनवण्यासाठी आणि बाजारात ना खूप महाग भेटतो बाजारामध्ये। आता बडीशेप पण त्याचप्रमाणे भाजून घ्यायची आहे मंद आचेवर। तर बडीशेप पण आपली आता भाजून झाली आहे, ती पण मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि तिचा कलर पण चेंज झालाय आता। हे बघा, याच्यापेक्षा जास्त भाजायची नाही। तर हे बघा आता आपले भाजून झाले आणि सगळं मी मिक्स करून घेते।
आणि एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवते. तर हे आरामशीर 1.5 महिना जातो आपल्याला हा मुखवास. तर नक्की बनवून बघा. जसं मी बोलली होती की मी 2 प्रकार आज दाखवणार आहे, तर एक हा प्रकार आहे, यामध्ये बडीशेप, ओवा आणि तीळ हे टाकलेले आहे आपण. आणि दुसरा जो आहे तो ह्यामध्ये फक्त मी ओवा आणि तीळ एवढंच घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 2 प्रकारे पण करू शकता मुखवास. आता मी हे दोन्ही डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवेल. तर हे बघा, मी अशा छोट्या 2 बरण्यांमध्ये मुखवास हा भरून ठेवलेला आहे. आणि हा जो जास्तीचा आहे हा मी मोठ्या डब्यात भरून ठेवणार आहे. जेव्हा मला परत लागेल तेव्हा मी ह्या बरण्यांमध्ये तो पुन्हा भरून ठेवेल. तर मग अशा प्रकारे तुम्हीही बनवून बघा, नक्की बनवून बघा मुखवास. आजची रेसिपी ही मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहे. ती जेवढी साधी आणि सोपी पद्धत वाटते पण तेवढीच आपल्या पचनासाठी उपयुक्त अशी ठरते, त्यामुळे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे. बाहेरचा मी त्यामध्ये एकही पदार्थ ॲड केलेला नाही, म्हणजे जी गोड बडीशेप मिळते बाहेर बाजारामध्ये तर ती मी एकही ॲड केली नाही, कारण ती जास्त प्रमाण त्याचं झालं तर ती शरीरासाठी तेवढी हानिकारक पण ठरते. त्यामुळे आणि हा मुखवास आपण बाळांतिणीला पण देऊ शकतो. फक्त ह्यामध्ये 25 ग्रॅम बाळशेपा भाजून आणि ॲड करायचे आहे. तर बाळांतिणीसाठी पण खूप चांगला असा हा मुखवास आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.